आज आपण बनवतोय ज्वारीचं दिरडं, पण यामध्ये ना काय प्रमाणात पाणी गेलं पाहिजे, कुठले जिन्नस गेले पाहिजे, कुठले नाही गेले पाहिजे, सगळ्या टिप्स सकट मस्त दिसतंय. खरपूस खुसखुशीत खमंग होतं, हे दोनही बाजूने छान होतं, जाळीदार होतं. हे असंच खाऊ शकता, भन्नाट लागतं. ही रेसिपी आहे, पटकन रेसिपी सुरू करू. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 2023 हे वर्ष आपण तृणधान्य म्हणजे मिलेट इयर म्हणून साजरं करत आहोत, त्यामुळे खूप साऱ्या मिलेटच्या रेसिपी यावर्षी तुम्हाला बघायला मिळणार आहेतच. पण त्याआधी मधुराज रेसिपीला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा. तर आज आपण बनवतोय ज्वारीचं दिरडं, पण यामध्ये ना छान तो टेक्स्चर किंवा पो देण्यासाठी, कारण मिलेट म्हणलं की त्यामध्ये हलकासा भुसभुशीतपणा असतो, थोडंसं ड्राय असतं, तर त्याला बाइंडिंग छान येण्यासाठी आणि छान जाळीदार आणि खुसखुशीत हे दिरडं होण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा कप पोहे. येस. आणि यामध्ये आता आपण घालतो आहे आपले बाकीचे जिन्नस, ज्यामध्ये जाईल मिरची, 1-3 हिरव्या मिरच्या, लसूण 2-3 पाकळ्या, जिरं 1/2 चमचा, 1/4 चमचा ओवा. आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं. हे छान दळून झालेलं आहे. आता बॅटर बनवायला सुरुवात करूयात. या अशा गेटअपमध्ये सेटअपमध्ये शूट करायला मला इतकं भारी वाटतंय, काय सांगू. तुम्हाला कसं वाटतंय, बघायला कसं वाटतंय, कमेंट करून नक्की कळवा. 1 कप ज्वारीचं पीठ मी इथे घेते. यामध्ये हे जे पोहे आपण दळून घेतलेले आहेत हे पोहे घालायचे. त्याचसोबत यामध्ये घालूयात हळद, लाल तिखट, मीठ, धनेपूड. तर हे सुके जिन्नस मिक्स करूयात. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आहे ना बॅटर तयार करून घेऊयात. बॅटर असं बनवून तयार आहे, मस्त असं सरसरीत बॅटर तयार झालं पाहिजे. आता यामध्ये आपण घालूयात भाज्या. सो भाज्यांमध्ये मी इथे काय घालते, तर किसलेलं गाजर आणि त्याचसोबत बारीक चिरलेली मेथी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे करूयात मिक्स. आणि आता बनवूयात दिरडं. तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे, छान गरम झालेला आहे. आता बनवूयात आपण दिरडी. तेल घालूयात. आता हे जे बॅटर बनवून घेतलं हे घालूयात. खालच्या बाजूने मस्तपैकी खरपूस भाजून झालं की यावर थोडंसं तेल घालायचं. तुम्हाला असं वाटलं की हे भेगा पडतात, फार सुकं सुकं होतं आहे, तर एखाद मिनिटभर झाकून तुम्ही हे भाजू शकता. आहा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान अशी जाळी आलेली आहे, मस्त. दोनही बाजूने मस्त असं खरपूस हे भाजून झालेलं आहे, खूप छान सुवास येतो आहे. आणि आता हे काढूयात आणि हे ठेवायचं आहे असं मस्तपैकी जाळीवर, म्हणजेच वायर रॅकवर, किंवा कुठलंही एखादं स्टँड असेल त्यावर ठेवलं तरी चालेल. मस्त दिसतंय, खरपूस खुसखुशीत खमंग होतं, हे दोनही बाजूने छान होतं, जाळीदार होतं, बघू शकाल. आणि हे ना हे असंच खाऊ शकता, भन्नाट लागतं. पण हवंच असेल तर आपली ओल्या नारळाची चटणी किंवा ठेचा, लाल मिरचीचा ठेचा याबरोबरही भन्नाट लागतं. चटणीच्या ठेच्याच्या खूप साऱ्या रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केल्यात, लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पटकन चेक करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.